नमस्कार, मी स्नेहा, परब किचन मध्ये आपले स्वागत। नेहमीप्रमाणे मी ह्या वेळेलाही संकष्टीला तुमच्यासाठी घेऊन आली आहे बेसनाचे मोदक। चला पाहूया त्याची साहित्य आणि कृती। मी एक वाटी बेसन घेतलंय, त्याला हे अर्धा पाव वाटी तूप घेतलंय आणि छोटी एक वाटी पाऊण वाटी साखर घेतलंय। मी गॅस ऑन करते, त्याच्यावर आपण छोटी कढई ठेवली आहे। मी प्रथम आपण गॅस मोठी करायची आहे कढई तापण्यासाठी। कढई आपली तापली आहे, आपण त्यामध्ये आता मी 2 चमचे तूप घालते। आपण तूप घालते वेळी थोडं थोडं करून घालायचं आहे, कारण तूप जास्त झालं तर बेसन पातळ होईल आणि आपले मोदक हव्या त्या आकाराचे येणार नाही। मंद आचेवरच आपल्याला हे बेसन छान असं फुलवून भाजायचं आहे। बेसन जसं भाजलं जाईल तसा एक वेगळा सुगंध येतो, बेसनाचा छान असा सुगंध सुटतो। प्रथम अशा गुठळ्या होणार आहे, नंतर ते बेसन आपलं हळूहळू पातळ होणार। मी आता पिठी साखर वाटून घेणार आहे। मी अख्खी साखर घेतली आहे, अख्खी साखर घालू शकत नाही, मग आपण ही पिठी साखर वाटायची आणि ती घातल्यावर आपलं बेसन पातळ होत जाणार। म्हणून हे मंद आचेवरच आपण भाजून घ्यायचं आहे छान असं। बेसनाचा रंग बघा बदलत चाललाय, तरी पण आपल्याला अजून भाजायचं आहे। साखर आपण बारीक वाटून घेतोय। तुम्ही पिठी साखरही यूज करू शकता, ती दुकानात मिळते। थोडंसं मी 1 चमचा तूप टाकते। मी सगळं तूप एकदम घातलं नव्हतं आणि त्याने आपण आता हे पुन्हा ढवळून घ्यायचं आहे छान। तूप घातल्यावर जरासं बेसन पातळ व्हायला लागलंय आणि मंद आचेवरच पुन्हा आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। पण ते होणार घट्ट पुन्हा जसं जसं तूप सुटेल तसं। आणि ह्याच्यात आपण आता साखर घालणार आहोत। गॅस चालूच आहे मंद असा आणि मी साखर घालते जी पिठी साखर वाटून घेतली आहे मी। तुम्हाला गोड हवा असेल तर जास्त घाला, साखरेऐवजी तुम्ही गोडही वापरू शकता। आवडीनुसार तुम्ही ह्याच्यात ड्रायफ्रूट्स, वेलची पावडर वगैरे घालू शकता। मिश्रण जवळजवळ होत आलं आहे, त्याला गोल्डन असा कलर आला आहे। आता मी गॅस बंद करते आणि हे गार व्हायला ठेवून देते एका प्लेटमध्ये। छान असं बेसन भाजून घेतलं आहे, भाजल्याने बेसन आपल्याला बादत नाही म्हणून बेसन छान भाजून घ्यायचं। आपण हे आपण गार करायला ठेवलेलं, आता गार झालेलं आहे। छोटा छोटा असा गोळा घ्यायचा हातावर, जसं आपण लाडू वळवतो तसं हात त्या बोटाच्या साह्याने तो गोळा चेपायचा, त्याने तो बेसनाचा जो आकार प्लेन होतो एकदम गोल लाडू झाल्यावर आपण त्याला ह्या हातावर घ्यायचा आहे। त्याला असा उबट वरच्या बाजूला मोदकाचा आकार द्यायचा। काटा घ्यायचा आहे आपण आणि त्याने अशा ह्या रेषा पाडायच्या। तुम्ही सुरीही वापरू शकता। त्याला आपण असा उबट आकार द्यायचा आहे। असे हातानेही तुम्ही त्याला असे शेप देऊ शकता मोदकाचा। असे हे कमी साहित्यात आणि कमी वेळात असे झटपट होणारे बेसनाचे मोदक तुम्ही ह्या संकष्टीला नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।